गेले 50 वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही जे प्रेम केलेलं आहे, पक्षप्रमुख उद्धव साहेबांना जे तुम्ही प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत, तेच प्रेम हे मला ठिकठिकाणी मिळत होतं. आणि हे प्रेम पुढे घेऊन जायचं असेल, जर नवा महाराष्ट्र घडवायचा असेल, जे काही एक वातावरण होतं सेनेचं, सेनेसाठी होतं, शिवसेनेसाठी होतं, मी प्रत्येक ठिकाणी बघितलं. एक मुख्यतः मी ह्याच्यात ह्याच्यासाठीच फिरत होतो. हा महाराष्ट्राचा दौरा मी एवढ्यासाठीच घेतला कारण गेले 5 वर्ष किंवा त्याच्या आधीपासून जेव्हा मी राजकारणात उडी मारायचं ठरवलं, कारण लहानपणीपासून एक साधारण आवड होतीच. आपण कित्येक शिवसैनिकांनी मला बघितलं असेल, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण माझ्या आजोबांना भेटलं असेल, माझ्या वडिलांना भेटलं असेल किंवा दौऱ्यावर बघितलं असेल, तर मी सोबत एवढसा मुलगा म्हणून सगळीकडे यायचो, फिरायचो, बघायचो की नक्की काय चाललंय. कारण मला एक आवड होती नेहमी की इथे काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा मला प्रश्न विचारलाय माझ्या मित्रांनी की आदित्य तू राजकारणातच का गेला, इतर काही तू काय का नाही केलं, किंवा मला विचारतात राजकारण नाही तर इतर काय करू शकतोस, मी त्यांना एकच उत्तर देतो की मी इतर काही करू नाही शकत. कारण जे माझ्या आजोबांनी मला शिकवलेलं आहे, जे शिवसेनेच्या नेत्यांचे माझ्यावर संस्कार आहेत, ते म्हणजे जे आपलं ब्रीद वाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण, म्हणजे राजकारण जिथे जिथे आपण केलेलं आहे त्याच्यातून पण जेव्हा जेव्हा सत्तेत होतो. आज शिवसेनेचे जेव्हा आपले पहिले मुख्यमंत्री मनोज जोशी साहेब इथे मला आशीर्वाद द्यायला आहेत, खूप मोठी गोष्ट आहे. कारण ह्या सगळ्या नेत्यांनी, आपण सगळ्या शिवसैनिकांनी राजकारण म्हणजे नेहमी समाजकारण म्हणून बघितलेलं आहे. आपण हीच शिकवण घेऊन पूर्ण महाराष्ट्राच्या गल्लीमध्ये गेलो आहे, महाराष्ट्राच्या गावामध्ये गेलो आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक मनात गेलो आहे. नुसतं महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील काही झालं असेल, बरं वाईट झालं असेल, मग काश्मीरी पंडित असतील, केरळमध्ये पूर असतील, बिहारमध्ये आलेले पूर असतील, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण बघत आलो. नुसतं बघत नाही आलो तर आपण तिकडे जाऊन लोकांची सेवा करत आलेलो आहे. आणि हीच सेवा मी राजकारण जर बघितलं तर मला नेहमी एकच गोष्ट जाणवते की ह्या देशात जर नवं काहीतरी घडवायचं असेल, चांगलं काहीतरी घडवायचं असेल, तर राजकारण एकमेव माध्यम आहे ज्याच्यातून तुमचा एक निर्णय हा कितीतरी कोटी लोकांचे आयुष्य बदलू शकतो, चांगले करू शकतो. आपण बघितलं असेल जेव्हा मी 2009 आलो, ह्याच्यातून सेनेटची निवडणूक जिंकलो, 10 पैकी 8 सीट जिंकलो. पुढे जाऊन ह्या मागच्या वर्षी आपण 10 पैकी 10 जिंकलो आणि काही नाही चांगलं करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी मदत असेल, पूरग्रस्त भागांना मदत असेल, महाराष्ट्र हा पूर्ण फिरतच होतो मी. आणि मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयाला घेऊन जेव्हा मी जायचो, विधानसभेत जायचो, लोकसभेत जायचो, हा गेल्या 5 वर्षाचा काळ माझ्या डोळ्यासमोर होतो. कारण 5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेने जी गरुड झेप घेतलेली आहे, 2014 आपण एकतर लढलो तरी 63 आमदार जिंकून आले, त्याच्यानंतर आपण थांबलो नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक गल्लीत, प्रत्येक विषयावर, प्रत्येक गावांमध्ये घेऊन आपण आवाज उठवले, आंदोलनं केली, निवेदनं दिली. दिल्लीत असतील, मुंबईत असतील, महाराष्ट्रभरात असतील, जे काही लोकांसाठी करायचं होतं ते केलेलं आणि मी त्याच्यात एक शिवसैनिक म्हणून काम केलेलं ह्याचा मला अभिमान वाटतो. पण ह्याच्या पुढे जाऊन मी एकच विचार करत होतो की महाराष्ट्राची जर सेवा करायची असेल तर अजून मोठ्या शिवसेनेच्या स्टाईलमध्ये कशी करायची असते. मी नेहमी बघत असतो आपले खासदार आहेत, राज्यसभेतले असतील, लोकसभेतले असतील, आमदार सगळे, नगरसेवक सगळे, ZP मेंबर, हे सगळे जी कामं करत असतात, मला कुठे ना कुठेतरी वाटायचं की अरे मी पण ह्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्यांना मदत केली पाहिजे. आणि म्हणून आज नम्रपणे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी एवढंच सांगू इच्छितो, जर आपली परवानगी असेल आणि इकडचे जे विद्यमान आमदार साहेब आहेत, मी त्यांना आधी पण विचारलेलं, पण जर आपली परवानगी असेल आणि जर शिवसैनिकांची परवानगी असेल, पक्षप्रमुखांची मी घेतलेली आहे, ते आज पुन्हा तिकीट वाटपमध्ये आहेत. मी त्यांना सांगितलं तुम्ही त्रास घेऊ नका, आम्ही सगळे सज्ज आहोत, ते तिकीट वाटपचं चालू आहे, त्यांचं घरी काम चालू आहे. पण जर आपली परवानगी असेल तर शिवरायांच्या साक्षीनी, सगळेच महापुरुषांच्या साक्षीनी, माझ्या आजी, माझ्या आजोबा यांच्या साक्षीनी मी निवडणूक लढवणार ही घोषणा करत आहे. कारण हा खूप ऐतिहासिक टप्पा आहे माझ्या स्वतःसाठी, खूप मोठी एक झेप घेत आहे, उडी मारत आहे. आणि उडी मारताना मला काळजी नाही आहे, कारण कुठेही पडलो तरी आपण मला पकडायला आहातच. पण हा संपूर्ण एका परिवारासाठी खूप ऐतिहासिक क्षण आहे. आणि परिवार जेव्हा मी बोलतो तेव्हा माझं परिवार म्हणजे आपण सगळे शिवसैनिक आहात, हे सगळ्या परिवारासाठी माझी एक आपल्याकडे विनंती आहे.
की ही जी सुरुवात मी करत आहे अर्थात गेले 10 वर्ष मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे ठिकठिकाणी जातोय मदतीला जातोय चांगले काही करायला जातोय रोजगार आरोग्य शिक्षण असेल युवासेनेच्या तर्फे असेल शिवसेनेच्या तर्फे असेल प्रत्येक ठिकाणी मी एकाचा आवाज बुलंद करायला जातोय जे आवाज ऐकले नाहीये ते आवाज ऐकायला जातोय असे आवाज जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटत असेल की माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत ते तुम्ही पोहोचून देण्याचं काम मला तुम्ही आता करून दिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं की मी आत्ता जो निवडणूक लढवण्याचा विषय घेतलेला हाती आहे मी एक निर्णय घेतलेला आहे त्या तुमच्याच आशीर्वादामुळे घेतलेला आहे पण मी नेहमीच एक सांगितलेलं आहे जसं आपण वर्लीचा विकास करू जागतिक पातळीवर नेऊ तसं महाराष्ट्र देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि पुढे देशाला न्यायचं आहे आणि म्हणून आज इथे सगळे टी व्ही कॅमेरे आहेत तिथे आपण सगळे शिवसैनिक आहात वेगळ्या वेगळ्या गावांमधले असाल काही इकडचेच असाल मी आपल्याला एकच सांगतो जरी मतदारसंघ वर्ली असला आणि वर्लीचा विकास करणार म्हणजे करणारच तरी संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहणार